नागपूरमध्ये उत्साहात मारबत साजरी करण्यात आली, पाहूया त्याचीच काही क्षणचित्र. विदर्भाचं सांस्कृतिक वैभव असलेला हा मारबत मिरवणूक सोहळा. काळ्या पिवळ्या मारबतीच्या भेटीचा हा क्षण अनुभवण्यासाठी हजारो नागपूरकर येतात. समाजातल्या अनिष्ट प्रथांचं उच्चाटन करण्याच्या हेतूनं नागपुरात तान्ह्या पोळ्याला ही मारबत मिरवणूक निघते. विविध मंडळांच्या मारबत आणि बडग्यांच्या माध्यमातून दरवर्षी राजकीय व्यंग, भ्रष्टाचार, सामाजिक विषयांवर या मारबतीच्या मार्फत प्रहार करण्यात येतो. कृष्णाच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या पुतना मावशीचं प्रतीक म्हणून जागनाथ बुधवारी इथून पिवळी मारबत आणि इंग्रजांना साथ देणाऱ्या बाकाबाईचं प्रतीक म्हणून नेहरू पुतळा इथून काळ्या मारबतीची ही मिरवणूक निघते. आज इंधन दरवाढीविरोधात विरोधी पक्षांनी भारत बंद पुकारलेला असताना मारबत मिरवणुकीतही इंधन दरवाढीचा विरोध करणारा बडग्या काढण्यात आला होता. इंधन दरवाढी विरोधात विरोधी पक्षांनी आज भारत बंद पुकारला आणि मारबत मिरवणुकीमध्ये सुद्धा याचा इफेक्ट दिसतो आहे. आपल्यासोबत मारबत म्हणजे इंधन दरवाढी विरोधात चंद्रवादी पक्षा वाढत्या पेट्रोल आणि इंधन दरवाढीच्या याच्यामुळे आमच्या बळग्या आणि सरकारच्या जाहीर निषेध करत आहोत. आम्ही भाजपा सरकारच्या जाहीर निषेध आहे आमच्या बळग्याचा. महिलांचा अपमान करणारे राम कदम, देशाला लुटणारा नीरव मोदी यांचेही बडगे यंदाच्या मिरवणुकीत पाहायला मिळाले. त्याचबरोबर पुरुषांच्या समस्येकडे लक्ष वेधण्याकरता जेंडर इक्वेलिटी ऑर्गनायझेशनतर्फे भूरी मारबतही काढण्यात आली होती. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तकसह अमर काणे, झी मीडिया, नागपूर.